आदरणीय पवार साहेब आणि आमचे सर्व सहकारी माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातांनो, अनेक भाषण झाले, त्या अगोदर आपल्याला 24 वर्षापूर्वीचं छायाचित्रण सुद्धा दाखवण्यात आलं आणि माझं मन जे आहे हे 24 वर्षापूर्वी गेले इथं आणि त्या आठवणीत मला मी जेव्हा आठवायला लागलो 17 मे 1999 पवार साहेबांना आणि त्यांच्याबरोबर दुसरे दोन सहकारी जे आहेत तारिक अनवर आणि संगमा यांना काँग्रेसमधून बाहेर काढलं. मतभेद होतात पण ते चर्चेने सोडवायला पाहिजेत, पण अचानक बाहेर काढलं. मी त्यावेळेला विरोधी पक्ष नेता होतो काँग्रेसचा विधान परिषदेमध्ये आणि ही बातमी आल्यानंतर तुम्हाला सांगतो हो की काँग्रेस पक्षानं पवार साहेबांचा पुतळा जाळायचं ठरवलं त्यांच्या कार्यालयाच्या तिकडे. आणि मला आठवतं त्यावेळेला माझगावच्या त्या सुनीताताई शिंदे, अलकाताई पेंटर, शिवाजीराव नलावडे, तो पुतळा साहेबांचा तुम्ही जाळता कामा नये म्हणून तिथे घुसले, रक्तबंबाळ होऊन ते परत आले, पण पुतळा त्यांना जाळू दिला नाही. मी बाहेरगावाहून आलो आणि मी सांगितलं की मी पवार साहेबांबरोबर राहणार. काँग्रेसने अनेक आमिष दाखवायला सुरुवात केली, सगळ्या नेत्यांचे फोन, तुम्ही जाऊ नका, पुढचे मुख्यमंत्री तुम्ही. अरे मी म्हटलो मुख्यमंत्री वगैरे जे नंतर पाहू, परंतु आमच्या 54% ओबीसींना आरक्षण हे पवार साहेबांनी दिलं. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला, सरकार गेलं तरी बेहत्तर, पण विश्वविख्यात बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायचंच हा पंत पवार साहेबांनी पूर्ण केला. मी म्हटलं कशासाठी इकडे तिकडे जायचा, आम्ही गेलो ना. पक्षाची जी आहे आता स्वस्त तर काही पवार साहेब पण बसणं शक्य नव्हतं, आम्ही कुणीच बसणं शक्य नव्हतं. सगळे एकत्र आले आणि ठरवलं की आपण नवीन पक्ष काढायचा. नाव काय ठरलं? नाव झालं त्यावेळेला आमच्याकडे बाकीच्या काही वासू नव्हत्या. 18 जो विरोधी पक्ष नेत्याचा म्हणजे माझा जो काही मंत्रालयासमोरचा बंगला ते राष्ट्रवादीचं ऑफिस झालं. नाव ठरलं त्याला रजिस्ट्रेशन करायचं, 1000 मतदारांचा अफिडेविट पाहिजे की आम्ही अमुक अमुक पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि या पक्षाला पाठिंबा देतो आहे. माझगावच्या 1000 कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस घरोघर जाऊन ती अफिडेविट्स गोळा केली. या इथेच जे आहे याच सभागृहामध्ये 10 जूनला अधिवेशन झालं आपल्या पक्षाचं आणि समाजवादी पक्षाचं जे आहे मला वाटतं शरदचंद्र सिन्हा नंतर काही केलं असे आणि त्यांनी जे आहे आपल्या पक्षामध्ये जे आहे समावेश केला आणि सांगितलं की हा चरखा जे आहे पवार साहेबांना इथेच दिला आणि आम्ही म्हटलं चला आता हेच आमचं चिन्ह. हे आम्ही चिन्ह जाहीर झालं आणि नेमकं त्यावेळेला ते दिल्लीमध्ये अडकलं. फ्रीज, चरखा कुणाला असणार, आता काय करा. परत त्या 18 मध्ये जे आहे चर्चा सुरू, घड्याळ केलं आम्ही असं, हे घड्याळ पाठव. ते म्हणे हे घड्याळ नाही चालणार आहे, ते हलदर सारखं काहीतरी दिसतं. मग त्याच घड्याळाला जे आहे दोन खाली
पाय लावले आणि ते घड्याळ पाठवलं ते झालं झेंडा झाला याच सभागृहामध्ये मला आठवतं त्यावेळेला समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ एकानं हे आणि एकानं शिवाजी पार्क दोन चार दिवस घरीसुद्धा गेले नाही त्या महापौर बंगल्यात पाठीमागे असायचा तिथेच जायचे आणि तयार होऊन यायचे एवढा सुंदर कार्यक्रम झाला शिवाजी पार्क तर फुलून गेला पवार साहेबांनी जाहीर केलं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात देशात फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत शिवाजी पार्कला गर्जना झाली लाखो लोक होते शिवाजी पार्क पूर्णपणे शिवतीर्थ ते भरून गेलं होतं आणि स्टेशनपर्यंत गर्दी होती जागा नव्हती आतमध्ये जायला पक्ष तयार झाला त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष साहेब झाले आणि प्रांताध्यक्ष छगन भुजबळ दादांनी केलं कामाला सुरुवात झाली आणि आता अजून जिल्ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुद्धा नेमून झाले नव्हते पक्षाचे 6 महिने अगोदर लोकसभेबरोबरच इंडिया शाइनिंग म्हणून जे आहे मला वाटतं निवडणुका विधानसभेच्या सुद्धा त्यांनी जाहीर केलं 6 महिने अगोदर ते 6 महिने मिळाले असते तर वेगळं चित्र जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ह्या भविष्याच्या पाठीमागच्या 20 वर्षामध्ये दिसलं असतं परंतु पार्टी सुद्धा तयार झाली नाही पवार साहेब एकीकडं आणि मी एकीकडं आमचे काही कार्यकर्ते जे आहेत इकडून तिकडे जे आहे धावत होतो हेलिकॉप्टर एक मला साहेबांनी दिलं ते साहेबांकडे दुसरं 15-15, 20-20 सभा संध्याकाळ झाली की कारने सभा सकाळ झालं का परत हेलिकॉप्टरने आणि शेवटी जे आहे 5-7 आमदार कमी पडले आणि काँग्रेसवाले जे आहेत आमच्या पुढे अचानक जे आहे सगळं चित्र परत बदललं ज्या काँग्रेसच्या बरोबर आम्ही लढलो ज्या शिवसेना बीजेपीच्या विरुद्ध आम्ही लढलो एकाकी लढलो सगळ्यांच्या विरुद्ध आणि थोडक्यामध्ये जे आहे आम्ही कमी पडलो काँग्रेसबरोबर समझौता झाला मुख्यमंत्री विलासराव देशमुख झाले मी उपमुख्यमंत्री झालो कामाला सुरुवात झाली 15 वर्ष अनेक चांगले निर्णय झाले आणि शेवटच्या सुद्धा पंचवार्षिकमध्ये जर योग्य नेतृत्व जर राज्याला जर लाभलं असतं ना तर मी तुम्हाला सांगतो की आजही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचंच सरकार जे आहे हे कायम जे या राज्यात राहिलं असतं पण मुख्यमंत्री जे आहेत काँग्रेसचे काँग्रेसने पाठवले काय सांगायचं जणू ठरवूनच आले होते बुडवायचंच सरकार आणि बुडवलं ठीक आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक जे आहेत निर्णय जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलं गोरगरिबांसाठी घेतले सर्व समाजासाठी घेतले आज काय चाललेलं आहे कोणी कुणाचाही अपमान करतो अपमान करता करता सावित्रीबाई फुल्यांच्या बद्दल सुद्धा गलिच्छ अशा तिचे ट्विट करता आहेत आम्ही त्यांना सांगतो अरे काहीतरी करा आम्ही सगळे नेते गेलो पकडा 4 तासामध्ये शिंदे साहेबांवर मुख्यमंत्र्यांवर कोणी काय बोललं तर 4 तासामध्ये पकडतात आणि आज सावित्रीबाई फुलांबद्दल एवढं गलिच्छ लिहिल्यानंतर सुद्धा महात्मा फुलांबद्दल अजूनही त्याचा पत्ता नाही महाराष्ट्र सदनामध्ये आमचा विरोध नाही सावरकरांची जी आहे जयंती तुम्ही साजरी करा पण तुम्हाला अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुलांचे पुतळे हलवण्याचं पाप तुम्ही कसं काय केलं एवढा मोठा 5-स्टार तिथे हॉल आहे काम कार्यकर्ता आला असं तुम्ही कार्यक्रम करायच होता तिथे त्या पायऱ्यांवर महाराष्ट्राची राजमुद्रा झाकून तिथे कार्यक्रम पुतळे हटव अलीकडे काय चाललं हेच कळत नाही वारकरी निघाले आळंदी त्यांच्यावर लाठीचार्ज ताईंपासून सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध केला
तुकाराम महाराज सुद्धा एक काळी त्यांनी सुद्धा हेच म्हटलं असतं असते तर न देखवे डोळा ऐसा हा आकांत न देखवे डोळा ऐसा हा आकांत परपिडे चित्त दुःखी होते काय तुम्ही इथे नसाल से झाले आम्ही न देखले पाहिजे कार्यकर्त्यांवर तुम्ही लाठा चालवल्या वारकऱ्यांवर तुम्ही लाठा चालवल्या हे तुमचं हिंदुत्व आहे इतिहासाचे जे धडे तुम्ही काढून टाकता छोटी इतिहास कसा काय तुम्हाला पुसता येईल छत्रपतींचं जे आहे इतिहास लिहिण्यासाठी फक्त एक पान सुद्धा तुम्ही देत नाही आहात फुले शाहू आंबेडकरांच्या बद्दल तुम्ही काय सांगणार आहात सगळंच बदलत चाललेलं आहे हिंदू मुसलमान रोज तेच बाकी काहीच नाही हैदराबादचे भक्त ह्या वारीमध्ये हैदराबादचे ते अब्दुल रझा 30 वर्षापासून त्या वारीमध्ये येतात 30 वर्षापासून संत तुकारामाचा रथ मुस्लिम सेवक जे आहेत ते त्याला मुलामा चढवतात छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 सेनापती हे मुस्लिम होते अफजल खानाशी जेव्हा सामना झाला तेव्हा महाराजांचे वकील होते काझी हैदर आणि अफजल खानाचे वकील होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अरे काय तुम्ही आम्हाला सांग मुसलमान बांधवांना सुद्धा मला सांगायचं आहे हे औरंगजेब जे आहे ना नाचवायचं काही कारण नाही अरे महाराजांनी तुम्हाला सगळ्यांना जवळ घेतलाय पोटाशी धरलेलं आहे कोण औरंगजेब पण हिंदूंमध्ये जसे अतिरेकी आहेत तसे मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा ते अतिरेकी आहेत त्यांना फक्त जे आहेत दंगे घडवायचे आहेत निवडणुका आल्या दंगे घडायला लागले म्हणजे समजायचं आहे की निवडणुका येत आहेत मरतं कोण गरीब हिंदू गरीब मुसलमान मरतो नेत्यांच्या पोरांना साधा जो आहे खर्चटलं सुद्धा जात नाही ते फक्त तुम लढाओ हम कपडा संभालतो आहे आपण हे सगळं सांभाळलं पाहिजे कुणी किती उचकवलं तरी आपण उचकवायचं नाही सांभाळून घेतलं पाहिजे हा मुस्लिम तो मुस्लिम बस ठीक आहे नावं बदलायला मला काही हरकत नाही तुम्हाला मी सांगतो की जे मालोजीराजे भोसले त्या त्यांनी जे आहे अहमदनगरजवळ एक दर्गा तिथे नवस बोलले म्हणजे त्यांचे आजोबा छत्रपतींचे आणि त्या दोन मुलं झाली त्यांची नावं ठेवली शहाजी राजे आणि शरीफ राजे मालोजीरावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाने आणि मग तर काय करायचं हा इतिहास बदलणार तुम्ही कसं काय बदलणार ठीक आहे अहिल्यानगर अहिल्यादेवी नगर नाव दिलं आनंद आहे द्यायलाच पाहिजे होतं पण तो कार्यक्रम मी पाहिला राव इतिहास माहिती आहे का अहिल्याबाई होळकरांचा आणि होळकर फॅमिलीचा अहिल्याबाईंचे जे वंशज पुढचे जे आहेत मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर हे पेशव्यांना नजराना देण्यासाठी म्हणून गेले पुण्याच्या बाहेर थांबले आणि दौलतराव शिंदे आणि ह्या पेशव्यांनी जे आहे गफलतीनं रात्री सकाळी 3 वाजता त्यांच्यावर हल्ला केला मल्हारराव होळकरांना ठार केलं यशवंतराव कसे बसे तिथून निसटले बायका पोरं जे आहे ते पेशव्यांच्या तुरुंगात राज्य त्यांचं गेलं एक ते यशवंतराव होळकर पार नागपूर दिल्ली सगळीकडे फिरले हळूहळू सैन्य गोळा केलं सगळ्यांना हरवलं त्यांनी इंग्रजांच्या 3 सेनापतींना त्यांनी धूळ चारली लंडनने सांगितलं लंडनवरून काही करा ते म्हणतील ते ऐका परंतु समजवत्या करा आणि महाराजानंतर दुसरा राज्याभिषेक जर कुणाला झाला तो यशवंतराव होळकर महाराजा झाले त्यांनी त्याचा राज्याभिषेक मी सांगायचं कारण काय अरे तुम्ही आता अहिल्यादेवी नगर नाव दिलं तर त्यांना त्या होळकरांच्या पगड्या द्यायला पाहिजे होते ना त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना होळकरच्या अशी पगडी होळकर साहेबांची ते त्याच्यावर टाकले जे आहे ती पुणेरी पगडी पेशव्यांची अरे ज्या पेशव्यांनी ह्या होळकरांचा सत्यानाश केला होता त्यांच्या पगड्या कशाला त्यांच्या डोक्यावर ठेवल्या
काय इतिहास माहित नाही, काय काय चाललंय. पगडी पगडी लोकांमध्ये काय, पगड्यांमध्ये 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 खूप अर्थ असतो हो. कुणाची टोपी कुणाच्या डोक्यात घातल्यानंतर काय फार फरक पडत असतो, विचारसरणीत फरक पडतो, सगळ्याच गोष्टीत फरक पडतो. आजकाल काय चालूच आहे, आता दिल्लीतून तर काय डबल इंजिन डबल इंजिन डबल इंजिन डबल इंजिन, अरे काय डबल इंजिन, त्या तिकडे जे आहे त्या ओरिसामध्ये ट्रिपल इंजिन, इंजिनावर इंजिन चढलंय. पार 300 लोक ठार आणि हे इकडे ते झेंडा दाखवत होते कुठच्या तरी भारत वंदला. इतिहास साहेबांना तुम्हाला सांग, साहेबांना माहित आहे लाल बहादूर शास्त्री ऍक्सिडेंट झाला रेल्वेचा, रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. दुसरे रेल्वे मंत्री मधु दंडवतेने राजीनामा दिला. तिसरे रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिसने राजीनामा दिले. चौथे रेल्वे मंत्री ममता बॅनर्जींनी सुद्धा राजीनामा दिला आणि नितीश मुखर्जींनी सुद्धा राजीनामा दिला. पाच पाच रेल्वे मंत्र्यांनी अशा प्रकारचे जे आहेत ऍक्सिडेंट झाल्यानंतर राजीनामा दिला. हे काय राजीनामा देणार, काय चाललं ते कळत. मग अशी ते आमच्या अमोल कोल्हेंनी सांगितला ते नवीन संसद ते काय तयार केलं आणि तिकडून ते काहीतरी दांडुका घेऊन आले. शेणगोळ शेणगोळ ना, शेणगोळ घेऊन आले हे चालले मध्ये घेऊन. ते पुढे उघडे नगडे बॉम्बे पाठीमागे 10 बॉम्बे हे भगवान. काय पाहावं लागतंय हो, पहिलं जे सरकार आलं या भारत सरकारचं तो सुद्धा चित्र जे आहे पवार साहेबांनीच मला दाखवलं. अरे पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अब्दुल कलाम आझाद, किती किती मोठे मोठे लोक सगळे बसले की वाटतं हे हा माझा देश आहे काय. हा साहेब गेले प्रधानमंत्री अमेरिकेला, आनंदाची गोष्ट आहे. काय तिथे जा तिकडे चांगलं तुमचं स्वागत होणार, निश्चित होणार, चांगला आम्हाला आनंद आहे, काय आमचं काय हरकत नाही. अरे पण ह्या देशातला एक महत्त्वाचा भाग, सीमेवरचा भाग चीनच्या मणिपूरमध्ये दोन समाजामध्ये कसल्या लढाया चालल्या, तिकडचे जे आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर सरकार नावाची गोष्टच शिल्लक नाही. बंदुका घेऊन फिरत आहेत, मुलींना मुलांना वृद्धांना मारलं जात आहे, गोळ्या घातल्या जात, 200-300 लोक ठार झाले ज्यांना अजूनही आटोक्यात येत नाही. अमित शाह साहेब जाऊन आले, काही अजून झालं अजून सुरू झालं. अरे काम नाही तुमचं, कसा देश हा अखंड राहील अशा प्रकारे 200-300-400-400 सरकार नाहीच तिथे. तिथले कोण मुख्यमंत्री त्यांना हटवायला सुद्धा कोण तयार आहे? बिरेन शाह, बिरेन त्यांचा बिरेन बाबा बिरेन सिंग, अरे काहीतरी कला काय नाही, बस सगळं काय नीट झालं. आता इकडे महाराष्ट्रात तर काय रोज नवीन सर्वे, रोज एकच पेज. राष्ट्रात नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात शिंदे, फडणवीस गोल, अमित शाह साहेबांचा पत्ता नाही. अरे मी म्हटलं सगळ्यांना सोडून द्यावं, परंतु बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा तो फोटो छापा तिकडे.
मग दुसऱ्या दिवशी जे आहे परत दुसरी जाहिरात, त्याच्यात फक्त शिंदे साहेबांचेच मंत्र्यांचे फोटो आणि सांगितलं आमचं फेविकॉल अशी जे आहे जोड एवढा मजबूत आहे. अरे कुठला फेविकॉल आणला काय, असला डुप्लिकेट फेविकॉल कसा काय कामाचा येणार तुमच्या. बोन से गई वो हाउस से नाही आती हा, झालं तुमचं लक्षात आलं ते इकडं हे इकडे ठिणगी पडलेली आहे, सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर आता मागचा चांगला एक आला होता, ह्या नवीनच कोण अरेंजमेंट काय कुठलं तरी आला, ते सर्वे बिर्वे काय तुमचं चाललेलं आहे काय, त्यांनी सांगितलं ते नाही शिंदे साहेबांचं नाही, 35% जे आहे फडणवीस साहेबांचं आहे. बरं म्हटलं चांगली गोष्ट आहे ना, पण कोण करणारे कोण, किती लोकं लोकांकडे गेले काय नाही, आणि बस टी व्हीला बस चालू तेच 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 तेच, लोकांना काय समजताय काय चालेल. पण तुम्ही आम्ही हे सगळं जे आहे सांगायला पाहिजे. 23 तारखेला सर्व विरोधी पक्ष नेते एकत्रित येतात, सगळ्यांचं लक्ष पवार साहेबांकडे आहे, ते असणारच. या देशातील सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ गोर गरिबांचे प्रश्न सोडवणार, शेतकरी असू दे कामगार असू दे कारखान्यात आणायचे आहेत, सामाजिक समस्या सोडवायच्या आहेत, तुम्ही जे सांगाल त्या कामामध्ये, अगदी क्रिकेटमध्ये सुद्धा, कबड्डी आणि अमुक तमुक तर ते तर त्याने ते परदेशात पोहोचवलं, पण क्रिकेटमध्ये गेले तर ते फार एकदम जगाच्या क्रिकेटचेच बादशाह झाले होते. आणि म्हणून त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष, आमचे मोदी साहेब, मोदी साहेब म्हणतात की उनकी उंगली पकड कर मैंने राजनीति सीखा हूं. मोदी साहेब, पवार साहेबांच्या बद्दल मी एवढंच सांगेन, अरे लहान सहान घटकांसाठी ते दिव्यासारखे रात्रंदिवस जळत असतात. गोर गरिबांचं शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांचं दुःख पाहताना ते मेणासारखे विरघळत असतात. आपने उनकी उंगली पकड कर सीखा, क्या सीखा, चिराग बनके क्या जल सकोगे आप, उनके जैसे चिराग बनकर क्या जल सकोगे आप, मोम बनकर क्या पिघल सकोगे आप. अरे जूते तो आप उनके पहन सकते हैं मगर चाल उनकी चल सकते हैं क्या आप. धन्यवाद.